नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पास्ता करणार आहोत. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एका पातेलीमध्ये 3 बाऊल भरून पाणी घेतलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालूया आणि 1/2 चमचा तेल घालूया. आणि इथे मी 1 बाऊल भरून पास्ता घेतला आहे, तो ह्या पाण्यामध्ये घालूया. व्यवस्थित मिक्स करूया चमच्याने आणि पास्ता आपण 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहोत. 80% पास्ता आपण शिजवून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर दुसऱ्या गॅसवरती मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 3 चमचे बटर आणि 3 चमचे मैदा घेतलेला आहे. आपण पॅनमध्ये बटर टाकूया आणि बटर वितळला की त्याच्यामध्ये आपण मैदा घालूया आणि मीडियम गॅसवरती आपण मैदा भाजून घेणार आहोत. गॅस मीडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित मैदा बटरमध्ये भाजून घ्यायचा. सतत हलवत राहायचं, नाहीतर मैदा आपला करपू शकतो. असं आपण मैदा बटरमध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. तुम्ही बघू शकताय मैद्यामध्ये बटर एकजीव झालेला आहे, कलर पण थोडा बदलला आहे त्याचा, म्हणजे चांगला भाजला गेला आहे. वास पण खूप छान येतो आहे. आता आपण गॅस बंद करूया. इथे मी 3 कप दूध घेतले, ते आपण थोडं थोडं घालून त्याच्यामध्ये आपला मैदा मिक्स करूया. मी दूध थोडं कोमट घेतलं आहे. तुम्ही थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरती घेतलात तर मैद्याच्या गोठळ्या लगेच मोडून जातील. इथे थोडंसं दूध कोमट असल्यामुळे मैद्याच्या गोठळ्या थोड्या मोडायला वेळ लागतो. तर अशा आपण मैद्याच्या सगळ्या गोठळ्या मोडून घेणार आहोत आणि स्मूथ असं त्याचं व्हाईट सॉस तयार करणार आहोत. असा आपला व्हाईट सॉस इथे तयार झालेला आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून तुम्ही बघू शकताय मस्त व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. इथे आपला पास्ता पण 7 ते 8 मिनटं शिजवून घेतला आहे. आता तो आपण एका चाळणीवरती घेऊया आणि तो गाळून घेऊया. तुम्ही बघू शकताय पास्ता 80% चांगला शिजलेला आहे. आपण तो गाळणीवर गाळूया आणि वरून थोडं थंड पाणी ओतूया, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती थांबेल. दुसऱ्या गॅसवरती दुसरा पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 पल्लीभर तेल घालूया. आणि इथे मी थोड्या भाज्या घेतल्यात, 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात बारीक करून. भोपळी मिरची आहे, वाफवलेले मक्याचे दाणे आहेत, गाजर, कांदा आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण घालूया आणि लसूण पण चांगली परतून घेऊया. लसूण 1 मिनिटभर जास्त परतून घेतले, त्यात आता आपण हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून घेऊया. आणि कांदा आणि हिरवी मिरची पण 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया. असा आपला कांदा, हिरवी मिरची, लसूण चांगला परतून झालेला आहे. आता आपण ज्या भाज्या घेतल्या, गाजर, भोपळी मिरची, मक्याचे दाणे, ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये. आणि इथे मी काळी मिरी घेतली आहे कुटून जाडसर अशी, ती 1/2 चमचा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घेऊया. 2 मिनटानंतर भाज्या छान शिजल्या आहेत. त्यात आपण 1/2 चमचा ऑरेगॅनो आणि 1/2 चमचा चिली फ्लेक्स घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले सगळे भाज्यांना व्यवस्थित लागले जातील. आता आपण भाज्या पण झालेल्या आहेत त्या बाजूला ठेवूया आणि जो आपण सॉस करून घेतला तो पॅन आपण पुन्हा गॅसवरती ठेवूया. तुम्हाला जर सॉस घट्ट वाटला, झालेला घट्ट झाला आहे, तर त्यात तुम्ही कोमट करून दूध किंवा पाणी थोडंसं घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि आपण जो पास्ता घेतला वाफवून, गॅस बारीक करायचा आणि आपण पास्ता वाफवून घेतला तो आपण त्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित पास्ता आपला व्हाईट सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचा. सगळीकडून पास्त्याला सॉस लागला पाहिजे असा व्यवस्थित मिक्स करायचा.
असा सॉस व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण ज्या भाज्या करून घेतल्या त्या त्याच्यामध्ये घालूया आणि पुन्हा या भाज्या आपण व्यवस्थित पास्त्यामध्ये मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा वरून त्याच्यावरती थोडंसं ऑरेगॅनो, थोडंसं चिली फ्लेक्स, थोडीशी काळी मिरी पावडर पुन्हा घालूया. चमच्याने थोडं खाऊन बघायचं, थोडं मीठ कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यात मीठ पण घालू शकता. असं आपण व्यवस्थित पास्ता मिक्स करून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा. व्यवस्थित पास्ता मिक्स झालेला आहे. आता त्याला आणखीन थोडा टेस्टी करण्यासाठी मी इथे चीजच्या स्लाईस घेतलेल्या आहेत, त्या आपण त्याच्यावरती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचा. मेल्ट होणारं चीज असेल तेच आपण त्याच्यामध्ये घालायचं. असं आपण चीज त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि आता वरती झाकण ठेवून आपण पुन्हा एक 1.5-2 मिनटं चांगली वाफ काढून घेऊया, म्हणजे आपण जे स्लाईस टाकले चीजचे ते त्याच्यामध्ये वितळतील. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपला पास्ता मस्त असा तयार झालेला आहे. पुन्हा थोडंसं वरून काळी मिरी भुरभुरूया, थोडंसं चिली फ्लेक्स घालूया, थोडासा ऑरेगॅनो घालूया आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करूया. असा आपला चविष्ट असा चीजी आणि क्रीमी असा पास्ता तयार झालेला आहे. तो आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी एक प्लेट घेतले, त्याच्यामध्ये पास्ता काढून घेऊया. मस्त असा पास्ता तयार झालेला आहे, खूप टेस्टी झालेला आहे. असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा, मैत्रिणींबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.